गुड मॉर्निंग ऑल। गुड मॉर्निंग गुड मैम। मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग। एवरीवन इज प्रेजेंट? यस मैम। यस मैम। यस मैम। सो इन अर्लियर लेक्चर वी कवर द बिट रिटेल डिपार्टमेंटल स्टोर। इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट बिट मल्टीपल शॉप और चेन स्टोर। अनदर बिट इज मेल ऑर्डर बिजनेस। सो हे दोन पॉइंट आपण आजच्या लेक्चरला कवर करणार आहोत, मल्टीपल शॉप शॉप और चेन स्टोर एंड नेक्स्ट इज अ मेल ऑर्डर बिजनेस। मल्टीपल शॉप और चेन स्टोर, सो इन दैट मल्टीपल शॉप और चेन स्टोर आर द ग्रुप्स ऑफ शॉप्स इन द सेम ब्रांच ऑफ द रिटेल ट्रेड। आतापर्यंत आपण काय बघितलं, डिपार्टमेंटल रिटेल डिपार्टमेंटल स्टोर बघितलं। सो रिटेल डिपार्टमेंटल स्टोर मध्ये काय होतं, एकच बिल्डिंग होती, त्या बिल्डिंग अंडर सेपरेट आपल्याला डिपार्टमेंट दिसत होते आणि त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट कस्टमर साठी अवेलेबल केलेले होते, म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट तिथे अवेलेबल होते। पण आपण जो नेक्स्ट बिट बघतोय मल्टीपल शॉप और चेन स्टोर, सो ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे या दोन्हीमध्ये, मल्टीपल शॉप जे असतात ते एकाच व्यक्तीकडून किंवा एकाच ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे ब्रांचेस असतात वेगवेगळ्या सिटीमध्ये, त्याला आपण काय म्हणतोय मल्टीपल शॉप। जसं की समजा माझा ओन काहीतरी बिझनेस आहे, समजा मी माझं स्वतःचं मेडिकल ओपन केले, ते मेडिकल माझ्या एरियामध्ये खूप चांगलं रन होतंय, तर त्याला भरपूर कस्टमर आहेत, खूप चांगलं ते आता रन होतंय तो बिझनेस। त्यानंतर मी काय करणार, माझ्या एरिया सोडून नेक्स्ट जो एरिया आहे किंवा नेक्स्ट जी सिटी आहे त्या सिटीमध्ये मी माझं स्वतःचा अजून एक मेडिकल शॉप ओपन करणार। सो हे कशाचं एक्झाम्पल आहे, मल्टिपल शॉप म्हणजे ते तिथलं पण शॉप माझंच असणार आहे आणि माझ्या एरियामधलं पण शॉप माझंच असणार आहे, पण ते काय असणार आहे, आता वेगवेगळ्या प्लेस वरती असणार आहे किंवा वेगवेगळ्या सिटी वरती असणार आहे, पण ते ऑपरेट कोण करणार आहे, ते चालवणार कोण आहे, मी चालवणार आहे। सो त्या टाइपला आपण काय म्हणतोय, मल्टिपल शॉप और चेन स्टोर। सो मल्टिपल शॉप और चेन स्टोर आर द ग्रुप ऑफ शॉप इन द सेम ब्रांच ऑफ अ रिटेल ट्रेड। इथं इम्पॉर्टंट वर्ड काय आहे, सेम ब्रांच, म्हणजे असं नसणार आहे की एका मॉलमध्ये जसं डिफरंट डिफरंट डिपार्टमेंट आपण बघतो तसं नसणार आहे, इथं एकाच ओनर अंडर हे सगळे शॉप असतील, त्याला आपण म्हणतो मल्टिपल शॉप। तर व्हेरियस सिटीमध्ये व्हेरियस एरियामध्ये त्यांनी फक्त त्यांचे स्वतःचे ब्रांचेस तिथं काढलेले असतात, त्या टाइपला आपण म्हणतोय मल्टिपल शॉप और चेन स्टोर। अ सिंगल बिझनेस फर्म ओपन अ नंबर ऑफ अ ब्रांचेस शॉप्स विच आर सुटेड ऍट अ डिफरंट लोकॅलिटीज इन द सिटी और डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री। जो सिंगल बिझनेस आहे, जसं की माझं मेडिकल शॉप आहे, तर हा माझा बिझनेस झाला, हा माझा बिझनेस मी काय करणार आहे, आता एक्सपांड करणार आहे, हा बिझनेस मी ऑल ओव्हर इंडिया एक्सपांड करायचा ट्राय करते, त्यासाठी मला काय करावं लागणार आहे, व्हेरियस ब्रांचेस काढावे लागणार आहेत। त्यामुळे मी नेक्स्ट जी बिग सिटी असेल किंवा स्मॉल सिटी असेल जिथं फॅसिलिटी कमी आहे त्या एरियामध्ये पण मी माझे स्वतःचे ब्रांचेस काढू शकते, आणि जिथं कस्टमर जास्ती असतील अशा पण सिटीमध्ये मी स्वतःचे ब्रांचेस काढू शकते। तर ते काय झालं, माझं मल्टिपल शॉप झालं और चेन स्टोर झालं। सो सिंगल बिझनेस फर्म ओपन नंबर ऑफ अ ब्रांच शॉप, जे सिंगल बिझनेस फर्म चे जे ओनर आहेत ते एन नंबर ऑफ, म्हणजे त्याला लिमिट नाही, सो किती पण त्यांनी आज पर देअर कपॅसिटी ते स्वतःचे ब्रांचेस वेगवेगळ्या सिटीज मध्ये काढू शकतात। सो विच आर सिच्युएटेड ऍट अ डिफरंट लोकॅलिटीज इन द सिटी और डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री। हे ब्रांचेस कुठे कुठे असतील, वेगवेगळ्या सिटी मध्ये असतील किंवा देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये असतील। नेक्स्ट, द मेन ऑब्जेक्ट इज टू प्रोव्हाइड शॉपिंग फॅसिलिटी नियर द रेसिडन्स ऑफ द वुड बी कस्टमर। त्यांचं हे करण्यामागचं मेन एम काय आहे किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, पहिलं तिथल्या एरियामधले जे कस्टमर आहेत त्यांना शॉपिंगची फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे, त्यांना व्हरायटी ऑफ प्रोडक्ट आपल्या शॉपमधले तिथं त्यांना दाखवण्यासाठी आपण हे करतोय, मीन्स जे पण आपण सेल करतोय त्या सेलिंगला कस्टमर इन्क्रीज करण्यासाठी आपण
हे ब्रांचेस ओपन करतोय आणि कस्टमरला बेनिफिट काय आहे किंवा कस्टमरला कोणती फॅसिलिटी आहे, शॉपिंगची फॅसिलिटी आपण इथं प्रोव्हाइड करतोय. नेक्स्ट आहे ऑल द ब्रांचेस आर सेंट्रली कंट्रोल्ड अँड हॅव युनिफॉर्मिटी ऑफ ऑपरेशन. ईच ब्रांच डील इन अ सिमिलर लाईन ऑफ अ गुड्स. मग हे जे व्हेरियस आपण सिटीज मध्ये आपले ब्रांचेस काढतो ते सगळे कोण कंट्रोल करतं, त्या शॉपचे जे ओनर आहेत ते, ज्यांनी हा बिझनेस स्टार्ट केलाय तेच काय करतील, वेगवेगळ्या सिटी मधले त्यांचे शॉप ऑपरेट करतील. सो सेंट्रली कंट्रोल्ड बाय दॅट ओनर. जे पण ओनर आहेत ज्यांनी हा बिझनेस स्टार्ट केलाय तेच काय करतील, वेगवेगळे ब्रांचेस पण ऑपरेट करतील. वेगवेगळे तिथं जर काही चेंजेस असतील किंवा डिसिजन घ्यायचा असेल तो घेतील. आणि ऑल ओव्हर ब्रांचेस जेवढे आहेत त्यांचे ऑल इंडियामध्ये तेवढ्या सगळ्यांना सेमच रूल्स आणि रेग्युलेशन राहणार आहेत किंवा प्रोडक्टची प्राइस पण सिमिलर राहणार आहे. सो ईच ब्रांच डील इन अ सिमिलर लाईन ऑफ अ गुड्स. पण ह्या शॉपमध्ये काय मिळणार आहे आपल्याला, जसं की मेडिकल शॉप असेल तर तिथं मेडिकल रिलेटेडच प्रोडक्ट मिळतील, जर क्लॉथिंगचं सेंटर असेल तर तिथं क्लॉथ्सच मिळतील. तर सिमिलर नेचरचे प्रोडक्ट आपल्याला तिथं बघायला मिळतील किंवा त्याला आपण काय म्हणतोय, ईच ब्रांच डील इन अ सिमिलर लाईन ऑफ अ गुड्स. सिमिलर लाईन असलेले किंवा सिमिलर नेचर असलेले गुड्स आपल्याला त्या प्रत्येक ब्रांच मध्ये बघायला मिळतील. जसं की समजा मी पंढरपूर मध्ये मेडिकल शॉप ओपन केले आणि इथून पुढे जर मी माझ्या नेक्स्ट ब्रांच ओपन करायची ठरवली तर तिथं पण काय ठेवणार आहे, मी फार्मास्युटिकल प्रोडक्ट म्हणजे मेडिसिन रिलेटेडच तिथं स्टोअर ओपन करणार आहे. सो आय एम नॉट कन्व्हर्टिंग माय ओन बिझनेस इन टू अनदर बिझनेस और अनदर प्लॅटफॉर्म. की जसं की इथं मेडिकल शॉप आहे आणि तिथं कोणतं तरी वेगळंच ज्वेलरीचं कलेक्शन असेल किंवा नेक्स्ट क्लॉथिंग सेंटर असेल असं करणार नाहीये. सो एकाच नेचरचे किंवा जो मूळचा जो बिझनेस आहे त्याच बिझनेसला फक्त आपण काय करतोय, एक्सपांड करतोय. सो त्या सिस्टीमला आपण काय काय म्हणतोय, मल्टिपल शॉप और चेन स्टोर. ईच मल्टिपल शॉप सिस्टीम हॅज अ हेड ऑफिस हू डिसिजन आर पास्ड ऑन टू इट्स ब्रांचेस. जे पण मल्टिपल शॉप आहेत त्या प्रत्येक मल्टिपल शॉपला हेड ऑफिस असतं किंवा हेड ऑफिसर्स तिथं अपॉइंट केलेले असतात, जे काय करतात प्रत्येक ब्रांचचे कंट्रोल करतात, प्रत्येक ब्रांचचं कंट्रोलिंग तिथं सुरू असतं. त्यांनी एखादा जर डिसिजन पास केला किंवा एखादा डिसिजन त्यांनी सांगितला तर त्यानुसारच ऑल ब्रांचेसला तो अप्लाय होतो. सो ईच मल्टिपल शॉप सिस्टीम हॅज अ हेड ऑफिस. प्रत्येक ब्रांचला प्रत्येक त्या शॉपला हेड ऑफिस असतं, तर त्या हेड ऑफिसरनी जो डिसिजन पास केलाय तो थ्रू आउट ब्रांचेस जेवढे पण अवेलेबल आहेत इंडियामध्ये त्यांना एकसारखा रूल्स आणि रेग्युलेशन राहणार आहे. नेक्स्ट द प्राइजेस ऑफ ऑल द आयटम्स इज फिक्स्ड बाय द हेड ऑफिस. मग तिथं असणारे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचे प्राइजेस पण कुणाकडून फिक्स केले जाणार आहेत, हेड ऑफिसने. सो हेड ऑफिसने सांगितलं की एखाद्या झेंडूबामचं जे काय पॅकेट आहे ते जर 10 रुपीजला आहे तर ऑल ओव्हर ब्रांच मध्ये त्यांच्या कुठे पण जावा ती प्राइस तशीच राहणार आहे. सो हे सगळं कोण रेग्युलेट करतं, हेड ऑफिसर किंवा तिथल्या हेड ऑफिसचे जे पर्सन्स आहेत ते ऑपरेट करतात. त्यामुळं ते काय करतात, स्टॉक पण अवेलेबल करून देतात प्रत्येक ब्रांचेसला आणि त्या स्टॉकचे किंवा त्या प्रोडक्टचे प्राइजेस पण फिक्स करतात. शिवाय ते कंट्रोलिंग करतात की कोणत्या ब्रांचेसमध्ये कोणता डिसिजन घेतला पाहिजे. थ्रूआउट ऑल ब्रांचेसला जवळपास एकसारखेच रूल्स आणि रेग्युलेशन असतात. अँड द सेम इज चार्ज्ड ऍट एव्हरी ब्रांचेस. जे प्राइस त्यांनी फिक्स केले तेच प्राइस तुम्हाला त्यांच्या कोणत्याही ब्रांच मध्ये जावा तेच प्राइस तुम्हाला बघायला मिळतील. नेक्स्ट आहे द सप्लाय ऑफ आयटम्स टू व्हेरियस ब्रांचेस आर मेड डायरेक्ट फ्रॉम हेड ऑफिस. एक्झाम्पल ऑफ अ मल्टिपल शॉप सिस्टीम्स आर वैद्यनाथ, डाबर, हमदर. हे काय फार्मास्युटिकल लाईन मधले एक्झाम्पल आहेत की वैद्यनाथचे पण आपण ब्रांचेस बघतो, बरेच त्यांचे शॉप्स अवेलेबल आहेत. डाबरचे प्रोडक्ट सुद्धा ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहेत. माहितीये का, ऐकून आहात का नाव? यस मॅम. यस मॅम. ओके, डाबरचे कोणते कोणते प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात? पेस्ट आणि ओके. नेक्स्ट अजून
ऑयल ऑयल ओके अजून अशा व्हेरियस फार्मास्युटिकल कंपनीज आहेत की ज्यांचे आपल्याला मल्टिपल शॉप बघायला मिळतात. जसं की हिमालयाचे बरेच प्रोडक्ट आपल्याला म्हणजे बघायला मिळतात. तर कोणतीही सिटी असू दे किंवा विलेज असू देत आपल्याला त्यांचे प्रोडक्ट बघायला मिळतात. सो बेबी केअर पासून सो अडल्टपर्यंतचे सगळे प्रोडक्ट त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. स्किन केअर रुटीनचा असेल किंवा अदर फार्मास्युटिकल प्रोडक्ट असतील. सो लाईक अशा ज्या फार्मास्युटिकल कंपनी आहेत त्या काय करतात, मल्टिपल शॉप किंवा चेन स्टोर ही सिस्टीम यूज करतात. मग ही सिस्टीम त्यांनी काय यूज केली असेल किंवा ह्याचे जास्त बेनिफिट काय आहेत, सो नेक्स्ट आपल्याला अडवांटेजेस आणि डिसएडवांटेजेस बघायचे आहेत. बिफोर वी मूव टुवर्ड्स अडवांटेजेस डिसएडवांटेजेस, तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट सगळ्यांना समजला आहे? ओके, डिफरन्स काय आहे मल्टिपल शॉप आणि रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर मधला? एनीवन? हे क्लिअर झालं तर आपण पुढे अडवांटेजेस डिसएडवांटेजेस बघूया, कारण हे इम्पॉर्टंट आहे. सो अगेन आय एम रिपीटिंग, रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर जे आहे ते इन शॉर्ट काय असतं की एक मोठी बिल्डिंग असते, त्या बिल्डिंग मध्ये जसं की मॉल आपण बघतो त्या बिल्डिंग मध्ये व्हेरियस डिपार्टमेंट असतात, व्हेरियस शॉप आपल्याला बघायला मिळतात. मग ते जे शॉप आहेत म्हणजे इच डिपार्टमेंट, प्रत्येक जे शॉप आहे ते स्वतः इंडिपेंडेंटली वर्क करत असती. मग त्याच्यामध्ये जर काही चेंजेस असतील, त्यांना वेगळे प्राइसेस फिक्स करायचे असतील किंवा वेगळा स्टॉक तिथं लावायचा असेल, तर तो जो डिपार्टमेंट चालवते त्यांनी ते ठरवणार. पण मल्टिपल शॉप चेन मध्ये काय आहे, मल्टिपल शॉप चेन म्हणजे आपला स्वतःचा बिझनेस आहे, तो फक्त वर्ल्ड वाईड एक्सपांड करायचा. म्हणजे जो ओनर आहे त्या ओनरचाच फक्त दुसरा शॉप दुसऱ्या सिटीमध्ये अवेलेबल करणे किंवा ब्रांच तिथं काढणे, हे म्हणजे मल्टिपल शॉप. समजलाय बेसिक डिफरन्स? यस मॅम. काय आहे मग तुमच्या लँग्वेजमध्ये सांगा. डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये वाईड व्हरायटी व्हेरियस मॅन्युफॅक्चरर्स असतात आणि मल्टिपल शॉप मध्ये पर्टिक्युलर टाइपचे सेल प्रोडक्ट सेल करते. ऑपरेट कोण करते सांगा? सो रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये जर तुम्ही गेला तर तिथे जी सिस्टीम आहे ती ऑपरेट कोण करणार, ओनर कोण असतील? एनीवन? मल्टिपल शॉप चेन आणि रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर मधला डिफरन्स हा आहे की रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर जे आहे ते ऑपरेट कुणाकडनं केलं जातं, जिथं प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये कोण ना कोणतरी पर्सन असणार, रिटेलर असणार, तो त्याचं फक्त डिपार्टमेंट चालवणार. मग तिथं त्या डिपार्टमेंट पुरता ओनर कोण असणार, तो जो रिटेलर आहे तो रिटेलर ठरवणार की आपल्या ह्या डिपार्टमेंट मध्ये कोणते प्रोडक्ट लावायचे कोणते लावायचे नाही, त्याचे प्राइजेस किती असले पाहिजे. पण मल्टिपल शॉप चेन मध्ये काय असतं, ह्यांचे ब्रांचेस ऑल ओव्हर इंडिया कुठं पण असू द्यात, मग ते कोण हँडल करणार आहेत, ज्यांनी हा बिझनेस स्टार्ट केला आहे. जसं की माझं स्वतःचं ओन मेडिकल शॉप आहे, कुठं आहे, पंढरपूरमध्ये आहे. त्यानंतर मी ठरवलं की माझं मल्टिपल शॉप किंवा चेन स्टोअर काढायचं. मग मल्टिपल शॉप म्हणून जर मी माझ्या नियर बाय सिटीमध्ये असलेले सिटीमध्ये जर मी माझं स्वतःच मेडिकल शॉप ओपन केलं तर तिथलं पण मेडिकल शॉप कोण चालवणार आहे, मीच चालवणार आहे. सो तिथं मी काय करणार आहे, एम्प्लॉई अपॉइंटमेंट एम्प्लॉईला अपॉइंट करणार आहे आणि त्यांच्याकडून काम करून घेणार आहे. पण कुणाच्या कंट्रोल मध्ये असेल ते सगळं, तिथले रुल्स रेग्युलेशन किंवा किती स्टॉक ठेवायचा, किती प्राइजेस ठेवायचे, हे सगळं माझ्या हातामध्ये असणार आहे. म्हणजे ऍट अ टाइम मी काय करते, दोन जागेमधले स्टोअर ऑपरेट करते. मग तिथं दोन्ही स्टोअर मध्ये किती स्टॉक अवेलेबल करायचा, कोणते प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचे, प्राइजेस किती असले पाहिजे, हे कोण ठरवणार आहे आता,
ज्यांनी मूळचा हा बिझनेस काढलेला आहे म्हणजे मी सो ओनर ऑफ दॅट शॉप. पण तसं मॉलमध्ये जर तुम्ही गेलात, मॉलमध्ये जर तुम्ही एंट्री केली, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये बघितलं तर प्रत्येक डिपार्टमेंटचे जे ओनर आहेत ते सेपरेट सेपरेटली वर्क करतात. एखाद्या टायमिंगला एका डिपार्टमेंट ओपन असेल, उद्या जर त्या ओनरला वाटलं की नाही आपल्याला आता ह्या ह्याच्यावरती बिझनेस नाही करायचा, तर तिथलं शॉप ते कधीही बंद करू शकतात. म्हणजे इच डिपार्टमेंट कसं आहे इंडिपेंडेंटली वर्क होते, किंवा त्यांच्यामध्ये असं कंट्रोलिंग करणारे युनिट कोण नाहीये. जस्ट ते तिथं काय आहे की त्यांचं त्या मॉलमध्ये फक्त जागा आहे आणि आतली जी सिस्टीम आहे ते रिटेलर स्वतः ऑपरेट करते. तसं आपल्याला त्यांचे दुसरीकडे कुठेतरी शॉप बघायला मिळत नाही, फक्त त्या मॉलमध्येच आपल्याला त्यांचे शॉप बघायला मिळतात. आता क्लिअर झालाय कन्सेप्ट? यस मॅम. यस मॅम. सो ही जी लाईन आहे किंवा हे जे सेंटेन्स आहे ते कधीच विसरू नका. मल्टिपल शॉप म्हणलं की द शॉप रन्स अंडर सेम ब्रांच ऑफ द रिटेल ट्रेड. सेम ब्रांच म्हणजे एक जो पर्सन आहे जो बिझनेस करतोय, ज्यांनी हा मूळचा बिझनेस काढलाय तोच पर्सन ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याचे कुठेही ब्रांचेस असू द्या तोच ऑपरेट करणार. सो त्याच्याच हातामध्ये कंट्रोल असणार. त्या कंट्रोलिंगला त्या ह्याला आपण काय म्हणतोय हेड ऑफिसर किंवा हेड ऑफिस डिपार्टमेंट म्हणतोय. ही लाईन किंवा हे सेंटेन्स कधी विसरू नका. मल्टिपल शॉप्स ओर चेन स्टोर आर द ग्रुप ऑफ शॉप्स इन द सेम ब्रांच. एकाच व्यक्तीचं असतं, सेमच लोगो, सेमच सगळं असतं. सो ऍडव्हान्टेजेस आणि डिसअडव्हान्टेजेस मध्ये आपल्याला हे क्लिअर होईल. नेक्स्ट बघा. नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस इन दॅट फर्स्ट under multiple shop system all purchase for the branches are made by the central office. This result in a bulk buying which reduces the cost of the product. Je pan multiple shops ahet tya pratyek tyancha pratyek branch sathi jevda stock available karava lagto kiwa jevda stock tyanna paijele tevda purchase kon karte central office purchase karte to tyamule त्यांच्या प्रत्येक ब्रांचेस मध्ये आपल्याला सिमिलर लाईनचे प्रोडक्ट बघायला मिळतात. आणि बल्क मध्ये त्यांनी परचेस केले असल्यामुळे त्यांना ते प्राइजेस मध्ये रिडक्शन दिसते. सो कॉस्ट आहे त्या प्रोडक्ट मागची ती त्यांना कमी बसते. अंडर मल्टिपल शॉप सिस्टीम ऑल परचेस फॉर द ब्रांचेस आर मेड बाय द सेंट्रल ऑफिस. मग मल्टिपल शॉप सिस्टीमच्या अंडर जेवढं पण परचेस होणार आहे म्हणजे प्रत्येक ब्रांचला, समजा एका पर्सनचे पाच ब्रांचेस असतील, मग त्या पर्सन काय करणार पाच ब्रांच पुरता जेवढा स्टॉक त्याला लागतोय तो ऍट अ टाइम पाच ब्रांच साठी तो परचेस करणार. मग हे काय झालं, बल्क बाईंग झालं. त्यांनी बल्क बाईंग केल्यामुळे काय झालंय, प्रत्येक प्रोडक्ट त्याला होलसेल रेटनी बसतोय. सो कस्टमरला देताना सुद्धा तो थोडाफार त्याच्यामध्ये मार्जिन ऍड करून तो सेल करेल, म्हणजे कस्टमरला सुद्धा मिनिमम असे रेट तिथं लागणार आहेत. सो अंडर मल्टिपल शॉप सिस्टीम ऑल परचेस फॉर द ब्रांचेस आर मेड बाय द सेंट्रल ऑफिस. सेंट्रल ऑफिस कडून प्रत्येक ब्रांच साठी परचेस केला जातो. दिस रिझल्ट इन अ बल्क बाईंग विच रिड्युसेस द कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट. मग बल्क बाईंग केल्यामुळे कॉस्ट जो आहे प्रोडक्ट मागचा तो कमी होतो. नेक्स्ट देर इज अ कन्सिडरेबल इन्क्रीज इन सेल्स बिकॉज मेजॉरिटी ऑफ अ ब्रांचेस मल्टिपल शॉप आर लोकेटेड इन अ इम्पॉर्टंट लोकॅलिटीज ऑफ द सिटी फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ द कस्टमर. सो हे जे मल्टिपल शॉप्स आहेत ते मोस्टली कुठं ओपन होतात किंवा त्यांचा सेल्स इन्क्रीज होण्यासाठी त्यांनी काय केलेलं असतं की मोठ्या मोठ्या सिटीमध्ये स्वतःचे ब्रांचेस काढलेले असतात, मल्टिपल शॉप्स काढलेले असतात. मग समजा एखादी बिग सिटी आहे आणि ती त्या सिटीमध्ये त्यांचे दोन किंवा तीन ब्रांचेस पण असू शकतात, सेम सिटीमध्ये त्यांचे तीन किंवा चार ब्रांचेस पण असू शकतात वेगवेगळ्या एरियामध्ये. सो हे का केलंय त्यांनी, कारण त्यांनी त्यांचे जे प्रोडक्ट आहेत किंवा त्यांची जी फॅसिलिटी आहे ते प्रत्येक कस्टमर पर्यंत पोहोचवणे हे त्यांचा एम असतो. त्यामुळे त्यांनी काय केलंय वेगवेगळ्या सिटीमध्ये जे जिथं जास्त कस्टमर्स आहेत अशा सिटीमध्ये त्यांनी स्वतःचे ब्रांचेस ओपन करतात. सो देअर इज अ कन्सिडरेबल इन्क्रीज इन सेल्स. सेल पण काय होतंय त्यामुळं वाढतो. Because majority of branches of a multiple shop are located in important localities of the city. जिथे जास्त कस्टमर आहेत तिथे जास्त त्यांनी काय करतात शॉप्स काढतात त्यांचे, त्यामुळे सेल पण इन्क्रीज होते. फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ द कस्टमर.
सो कस्टमरला पण कन्व्हिनियंट होतं. नेक्स्ट आहे थर्ड, द फिक्स्ड प्राइस अँड स्टँडर्ड क्वालिटी ऑफ अ गुड्स हेल्प्स इन अ विनिंग ऑफ द कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर. सो फिक्स्ड प्राइस हे त्याचा मेन आहे की कोणत्या पण ब्रांचला जावा त्यांच्या, मग ती ब्रांच कोणत्या पण सिटीमध्ये असेल तर तिथं एकसारखेच आपल्याला प्राइस बघायला मिळतात. असं नाहीये की गाव चेंज झालं तर प्राइस पण चेंज झाली, असं होत नाही. सो थ्रू आउट ऑल इंडिया त्यांचे जेवढे ब्रांचेस असतील त्या प्रत्येक ब्रांच मध्ये प्रोडक्टची, त्या प्रोडक्टची प्राइस सेमच राहणार आहे. त्यामुळे फिक्स्ड प्राइस असल्यामुळं आणि क्वालिटी स्टँडर्ड क्वालिटीचे प्रोडक्ट असल्यामुळं हे काय होतंय, कस्टमर अट्रॅक्ट होत आहेत आणि कस्टमर परचेस जास्त करतायत. त्यामुळे कस्टमरचा कॉन्फिडन्स विन करण्यासाठी हे खूप हेल्पफुल आहे. द फिक्स्ड प्राइस अँड स्टँडर्ड क्वालिटी ऑफ अ गुड्स हेल्प इन अ विनिंग द कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर. कस्टमरचा ते कॉन्फिडन्स जिंकून घेत आहेत किंवा त्यांचा सो कस्टमरचा ट्रस्ट जो आपण म्हणतो, विश्वास जो आहे तो अशा मल्टिपल शॉप वरती बसतो. फोर, द स्टोरेज सप्लायज ऍट वन ब्रांच कॅन इझिली बी मेड बाय ट्रान्सफर फ्रॉम अनदर ब्रांच हॅव्हिंग अ सरप्लस स्टॉक. सो सरप्लस म्हणजे जर समजा असं झालं की एकच सिटी आहे, जसं समजा की मुंबई सारखी सिटी आहे, तर मुंबई सिटी सगळ्यांना माहिती की खूप लार्ज आहे एरिया त्याचा, त्यामुळे मुंबईमध्ये जर समजा एक हा कंपनीचे तीन ब्रांचेस असतील, म्हणजे त्या सिटीमध्ये बिग सिटीमध्ये तीन ब्रांचेस वेगवेगळ्या एरियामध्ये असतील, तर समजा त्यातल्या एका एरियामधल्या ब्रांचला जर स्टॉक कमी असेल, कमी पडला असेल, त्यांना अर्जंट रिक्वायरमेंट असेल, तर ते काय करू शकतात, रिमेनिंग जे दोन ब्रांचेस आहेत त्या दोन ब्रांचेस कडून तो स्टॉक तिथं मागवू शकतात. सो दिस इज द अनदर बेनिफिट, म्हणजे ज्यावेळेस कस्टमरला गरज आहे त्यावेळेस ते काय करतात, नियर बायच्या त्यांच्याच ब्रांचेस मध्ये जातात आणि स्टॉक त्या कस्टमरला अवेलेबल करून देतात. द शॉर्टेज ऑफ अ सप्लाय ऍट अ वन ब्रांच कॅन इझिली बी मीट बाय ट्रान्सफर फ्रॉम अनदर ब्रांच, म्हणजे एका ब्रांचला जर स्टॉकचा सप्लाय कमी असेल तर ते काय करतात, दुसऱ्या त्यांच्याच दुसऱ्या ब्रांच कडे जातात आणि तिथून तो स्टॉक कव्हर करतात आणि स्वतःकडे स्टॉक अवेलेबल करून घेतात आणि कस्टमरला फुल फॅसिलिटी दिली जाते, म्हणजे आउट ऑफ स्टॉक ही कंडिशन मोस्ट ऑफ द कस्टमर फेस करत नाही. सो सरप्लस स्टॉक, सरप्लस मीन्स स्टॉक म्हणजे जे पण प्रोडक्ट आहे ते, अँड सरप्लस मीन्स अँड एक्सेस ऑफ प्रोडक्शन ऑर सप्लाय, म्हणजे त्यांच्या कोणत्या तरी ब्रांचेस कडे एक्स्ट्राचा स्टॉक अवेलेबल असतो, मग तिथून जाऊन ते घेऊ शकतात किंवा ट्रान्सफर करतात ते एकमेकांच्या ब्रांच कडे. सो हे त्याचा फोर्थ ऍडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट फिफ्थ, देअर इज अ युनिफॉर्मिटी ऑफ अ विंडो डिस्प्ले अँड शॉप डेकोरेशन इन ऑल ब्रांचेस ऑफ द मल्टिपल शॉप्स विच मेक्स अन इझी आयडेंटिफिकेशन ऑफ अ देम. मग जे शॉप्स आहेत किंवा जे त्यांचे ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या सिटीज मध्ये वेगवेगळ्या एरियाज मध्ये, तिथलं जे स्ट्रक्चर आहे शॉपचं ते सिमिलर नेचरचं राहतं, जसं की त्यांचं स्वतःच असं काहीतरी ट्रेडमार्क असेल, त्यांचा काहीतरी लोगो असेल, त्यांचं प्रोडक्ट अरेंजमेंट करण्याची एक स्पेसिफिक पद्धत असेल, ती सिस्टीम ते काय करतात थ्रूआउट जिथं पण त्यांचे ब्रांचेस असतील तिथे सेमच ठेवतात. मग ह्यामुळे काय होतं, एक युनिफॉर्मिटी जर त्यांनी कंटिन्यू केली तर कस्टमरला पण आयडेंटिफाय करायला इझी जातं आणि तिथले विंडो डिस्प्ले असतील किंवा शॉपचं जे डेकोरेशन आहे ते सिमिलरच ठेवतात, त्यामुळं कस्टमर काय होतील त्यांना इझी आयडेंटिफिकेशन होईल की हे शॉप आहे आणि हेच प्रोडक्ट तिथे मिळतील, हे त्यांना समजतं, इझिली समजतं. जसं की फॉर एक्झाम्पल पतंजलीचे बरेच प्रोडक्ट बरेच जण आता युज करतात, तर पतंजलीने काय केलंय, त्यांचा जो काय नाव आहे, त्यांचा जो काही लोगो आहे, ते त्यांचे पण बरेच ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या सिटीमध्ये, मग ते शॉप आपल्याला लगेच आयडेंटिफाय होतो, नाही हेच आहे पतंजलीचे प्रोडक्ट. मग ते काय होतं, कारण त्यांनी डेकोरेशन त्यावेळी केलेलं असतं किंवा तिथला जो विंडो डिस्प्ले आहे तो त्यावेळी दाखवलेला असतो, जेणेकरून कोणते पण कस्टमर असतील तर त्यांच्या शॉपला लगेच आयडेंटिफाय व्हावेत, त्यांना लगेच ओळखू यावं ह्यासाठी. नेक्स्ट सिक्स, इन मल्टिपल शॉप सिस्टीम देअर इज अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन प्रोड्युसर अँड कस्टमर, सो द मिडल मॅन प्रॉफिट आर इलिमिनेटेड. सो मल्टिपल शॉप सिस्टीममुळे कस्टमरचा आणि प्रोड्युसरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण येतो, त्यामुळे मिडल मॅन जे आहे त्यांचं जे मार्जिन आहे ते कट होतं आणि कस्टमरला होलसेल रेटने जे प्रोडक्ट पडतात, सो ह्याचा बेनिफिट दोघांनाही आहे, प्रोड्युसर आणि कस्टमर. नेक्स्ट, इन मल्टिपल शॉप
In multiple shops, sales are made strictly on cash payment, so there is a partially no loss due to bad debit. म्हणजे मल्टिपल शॉप्स आहेत त्याच्यामध्ये कॅश पेमेंटच आपल्याला करावी लागती, ऑन द स्पॉट आपल्याला तिथं पेमेंट द्यावी लागते. त्यामुळं बेनिफिट काय आहे, देअर इज अ पार्शली नो लॉस, म्हणजे तिथं लॉस होणार नाहीये. कशाचा? बॅड डेबिट. सो बॅड डेबिट्स म्हणजे काय आहे, असे डेबिट की जे परत रिकवर होत नाहीत. डेबिट म्हणजे त्यांच्याकडून अमाऊंट कोणती ना कोणती तरी कट होणार आहे आणि समटाईम ती अमाऊंट त्यांना रिकवर नाही करता येत. मग असे जे बॅड डेबिट्स आहेत ते कुठं त्यांचा तसं होणार नाहीये किंवा ते लॉस होणार नाहीये. नेक्स्ट आहे, मल्टिपल शॉप आर रन अंडर द कंट्रोल ऑफ अ हेड ऑफिस विच फॉलोज युनिफॉर्म पॉलिसी इन रिगार्ड टू ऑल इम्पॉर्टंट मॅटर्स. दिस मेक इट इझी फॉर द हेड ऑफिस टू एक्झरसाइज एक्सेसिव्ह कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ इट्स ब्रांचेस. जसं की मगाशी पण सांगितलं होतं की हेड ऑफिस मधून जर एखादा रूल किंवा एखादं रेग्युलेशन त्यांनी जर सांगितलं असेल, एखादी सिस्टीम रिलेटेड जर त्यांनी काही चेंजेस केला असेल, तर ते थ्रू आउट ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे पण त्यांचे ब्रांचेस आहेत त्यांना सेमच पॉलिसीज आणि रूल्स अँड रेग्युलेशन लागू होतात. मग त्यामुळे काय आहे की हे जे कंट्रोलिंग जे आहे किंवा त्याच्यावरती जे सुपरविजन आहे ते कोण करते, हेड ऑफिस करते. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये पण कोऑर्डिनेशन राहते. So multiple shops are run under control of a head office which follow uniform policies in regard to all important matters. Uniform policies राहणार आहेत जे पण important matter असतील, decision असेल त्याच्या related. This makes it easy for a head office to exercise effective control. मग जर एक सगळ्यांना एक सारखा पॉलिसी ठेवला तर त्या हेड ऑफिसरलाच किंवा हेड ऑफिस डिपार्टमेंटलाच इझी राहतं की सगळ्यांवरती कंट्रोलिंग करणं आणि सुपरविजन करणं ऑफ इट्स ऑल ब्रांचेस. म्हणजे त्यांचे जेवढे पण ब्रांच आहेत त्याच्यावरती एक सारखे नियम असतील तर त्यांना पण कंट्रोलिंग करताना कुठेतरी इझी होतं. सो हे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. सो ऍडव्हान्टेजेस समजले का सगळ्यांना? यस मॅम. ओके, नेक्स्ट इज अ डिसएडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेज मध्ये बघा, मल्टिपल शॉप्स डील्स इन अ लिमिटेड रेंज ऑफ अ प्रोडक्ट सो द कस्टमर डू नॉट हॅव अ वाईड चॉईस. सो हे डिसएडव्हान्टेज आहे. फर्स्ट की जे पण मल्टिपल शॉप्स आहेत ते काय करणार आहेत, स्पेसिफिक असे प्रोडक्ट त्यांचे असणार आहेत. जसे की एखादी फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि ती फार्मास्युटिकल कंपनी 3 ते 4 प्रोडक्ट जर बनवत असेल त्यांच्या कंपनीमध्ये, त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये, तेवढेच आपल्याला ऑल ओव्हर इंडिया त्यांच्या ब्रांचेसमध्ये बघायला मिळतात. पण त्याच्यामध्ये जर कस्टमरची डिमांड दुसरी असेल किंवा त्यांना जर अजून व्हेरियस काय आयटम्स पाहिजे असतील तर ते त्यांना त्या शॉपमध्ये बघायला मिळत नाहीत. त्यामुळं मल्टिपल शॉप डील इन अ लिमिटेड रेंज ऑफ अ प्रोडक्ट, म्हणजे जेवढी ती कंपनी प्रोडक्ट बनवते तेवढेच फक्त लिमिटेड प्रोडक्ट त्यांना इथं त्या शॉपमध्ये दिसणार आहे. सो द कस्टमर डू नॉट हॅव अ वाईड चॉईस, त्यामुळे कस्टमरला वाईड चॉईस राहत नाही. नेक्स्ट, द हेड ऑफिस ऑफ अ मल्टिपल शॉप इज अ जनरली लोकेटेड ऍट अ फार अवे प्लेस सो देअर इज अ जनरली नो इफेक्टिव्ह कंट्रोल ऑन द स्टाफ वर्किंग इन इट्स ब्रांचेस. मोस्टली जे हेड ऑफिस असतं मल्टिपल शॉप्स मधल्या, मल्टिपल शॉप जे आहेत त्यांचं जे मेन युनिट किंवा मेन हेड ऑफिस जे आहे ते मोस्टली कसं असतं, आउट ऑफ द सिटी असतं. सो सिटीच्या बाहेरच त्यांचे हेड ऑफिस असतं. त्यामुळं जर एखाद्या कस्टमरला जर हेड ऑफिसमध्ये जाऊनच कंप्लेंट करायची असेल तर तिथं कस्टमरला पण डिफिकल्टी होती ते हुडकणे करणे आणि तिथं कंप्लेंट रजिस्टर करणे. किंवा जे पण ब्रांचेस ते हेड ऑफिसर चालवतात तर त्यांच्यावरती पण थोडा कंट्रोल ठेवण्यासाठी जी सिस्टीम ते रन करतात त्याच्यामध्ये पण थोडीफार डिफिकल्टी त्यांना येते कारण ते सिटी पासून लांब असतं, थोडं आउट ऑफ द सिटी असतं. त्यामुळे हेड ऑफिस सिटी पासून लांब असल्यामुळे कंट्रोलिंग करताना थोडी डिफिकल्टी येते. आणि कस्टमरला विजिट करताना पण जर एखादी कंप्लेंट असेल किंवा एखादं नवीन काय त्या कस्टमरला त्या हेड ऑफिसमध्ये जाऊन सांगायचं असेल तर ते थोडं डिफिकल्ट होतं. नेक्स्ट थर्ड बघा, द स्टाफ ऍट अ मल्टिपल शॉप हॅज अ लिटिल फ्रीडम टू मेक इट्स ओन डिसिजन सम टाइम इट ऍडव्हर्सली इफेक्ट द सेल. मग प्रत्येक ब्रांचेसमध्ये आता हे तर अवेलेबल नाहीये की ज्यांनी हा बिझनेस काढलाय तो ओनरच प्रत्येक ब्रांचमध्ये जाऊन स्वतः वर्क करेल, हे पॉसिबल आहे का?
स्टूडेंट आर यू नो मैम नो मैम नो मैम ओके काय क्वेश्चन विचारलाय मी स्टूडेंट क्वेश्चन काय विचारला होता हेड ऑफिसला प्रत्येक हेड ऑफिसला प्रत्यक्षात जाऊन तिथं ओके हेड ऑफिस किंवा जो मेन ज्यांनी मेन बिझनेस स्टार्ट केलाय ते जे ओनर आहेत त्यांना पॉसिबल नाहीये की प्रत्येक ब्रांच मध्ये जायचं आणि स्वतःच वर्क करायचं तर त्यामुळे ते काय करतात एम्प्लॉई अपॉइंट करतात प्रत्येक ब्रांचला मग ते ज्यावेळेस एम्प्लॉई आपण अपॉइंट करतो त्यावेळेस त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहे ते आपल्याला मोस्ट ऑफ द जणांना माहिती बिकॉज दे आर फेसिंग ऑल्सो सेम प्रॉब्लेम इन देअर ओन बिझनेस ते आपल्याला माहिती की एखादा कामगार काम करणं आणि स्वतः मालक त्या शॉप मध्ये काम करणं ह्यामध्ये किती डिफरन्स असतो सो स्टाफ ऍट अ मल्टिपल शॉप मग त्या मल्टिपल शॉप मध्ये जे स्टाफ आहेत त्यांना थोडीफार फ्रीडम दिलेली असते की ते ऍट दॅट मोमेंट ते स्वतःचा डिसिजन घेऊ शकतात आणि सिच्युएशन हँडल करू शकतात मग सम टाइम काय होतं हे फ्रीडमच ते काय करतात ऍडवर्स इफेक्ट ते शो करतात म्हणजे त्यांच्या सेल वरती पण इफेक्ट होऊ शकतो की जसं की एखादा स्टाफ आहे आणि तो जर असा विचार करत असेल की कुठं ओनरला कळणार आहे की प्रोडक्ट मागे किती आपण चार्जेस काढले तर हे काय झालं त्याचा त्या फ्रीडमचा मिसयूज झाला त्यामुळे सम टाइम असं होऊ शकतं की तिथला जो स्टाफ आहे तो कोऑपरेटिव्ह नसेल किंवा ऑनेस्टली वर्क करत नसेल तर त्या सेल वरती त्यांच्या कस्टमर वरती पण ऍडवर्स इफेक्ट दिसायला लागेल आणि फोर्थ डिसएडव्हान्टेज इज देर इज अ नो प्रोव्हिजन फॉर एनी फॅसिलिटीज टू इट्स अ कस्टमर जे पण फॅसिलिटी आहे कस्टमरला ते प्रत्येक ब्रांच कडून तस तर मोस्ट ऑफ द टाइम सेमच असती बट सम टाइम ड्यू टू जर समजा आउटसाइड द सिटी त्यांचा जर ब्रांच असेल तर फॅसिलिटी ती काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जात नाहीत कस्टमरला नेक्स्ट फिफ्थ द ओनर ऑफ अ मल्टिपल शॉप कॅनॉट मेक पर्सनल कॉन्टॅक्ट विथ हिज कस्टमर द सक्सेस ऑफ ऑर्गनायझेशन डिपेंड ऑन द ब्रांच मॅनेजर जे ओनर आहेत ज्यांनी मूळचा बिझनेस काढलाय ते स्वतःचे पर्सनल कॉन्टॅक्ट कस्टमर सोबत शेअर करू शकत नाहीत त्यामुळे काय होतं जे पण हेड ऑफिसर आहेत किंवा ब्रांच मॅनेजर जे आहेत त्यांच्यावरती डिपेंड राहतं की तो बिझनेस किती सक्सेसफुली रन होईल किंवा त्या बिझनेसला किती सक्सेस मिळेल दीज आर द डिसएडव्हान्टेजेस तो 5 डिसएडव्हान्टेजेस आहेत आणि 8 ऍडव्हान्टेजेस आहेत नेक्स्ट बघा मेल ऑर्डर बिझनेस सो इंट्रोडक्टरी पार्ट आपण आजच्या लेक्चरला घेऊया मेल ऑर्डर बिझनेस अँड इन द नेक्स्ट लेक्चर वी लर्न टाइप्स अँड इन डिटेल ऑफ अ मेल ऑर्डर बिझनेस सो मेल ऑर्डर बिझनेस इज अ टाइप ऑफ अ रिटेल ट्रेड इन विच ऑल बिझनेस ऍक्टिव्हिटीज टेक्स प्लेस थ्रू मेल पोस्ट जे मेल ऑर्डर बिझनेस आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं जे पण मॅन्युफॅक्चरर आहेत किंवा जे पण प्रोड्युसर आहेत जे स्वतःचे ओन प्रोडक्ट बनवतात अशी व्यक्ती काय करती त्या कस्टमरला मेल करून स्वतःचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचे ऍडव्हर्टाइजमेंट करते सो मेल ऑर्डर बिझनेस इज अ टाइप ऑफ अ रिटेल ट्रेड इन विच ऑल बिझनेस ऍक्टिव्हिटी टेक्स प्लेस थ्रू अ मेल त्यामुळे तिथं होणारे जे काही बिझनेस ऍक्टिव्हिटी आहेत त्या कशा होणार आहेत मेल थ्रू होणार आहे तर मेल ऑर्डर बिझनेसमध्ये काय असणार आहे की जे पण मॅन्युफॅक्चरर आहेत ते काय करतील डायरेक्ट कस्टमरशी कॉन्टॅक्ट करायला ट्राय करतील मग ते कॉन्टॅक्ट कशा थ्रू करणार आहेत तर मेल थ्रू करणार आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट तयार केले जातात ह्याचं त्यांनी काय करतील मेल करतील पीडीएफ पाठवतील कॅटलॉगचे आणि कस्टमरला ऍडव्हर्टाइजमेंट करतील सम मॅन्युफॅक्चरर सेल्स देअर प्रोडक्ट डायरेक्ट टू द कस्टमर विदाऊट अ इन्व्हॉल्विंग मिडलमॅन होलसेलर अँड रिटेलर मग हे असं का करतात कारण जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना अवॉइड करायचं असतं रिटेलर आणि होलसेलरला मिडलमॅनला अवॉइड करायचं असतं आणि डायरेक्टली कस्टमर सोबत कॉन्टॅक्ट करायचं असतं त्यासाठी त्यांनी मेल ऑर्डर बिझनेस स्टार्ट केलेला असतो बऱ्याचदा आपण बघतो की आपल्याला सुद्धा व्हेरियस मेल्स येतात
रिगार्डिंग वेरियस प्रोडक्ट जसे की इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स असतील किंवा कॉस्मेटिकचे बरेच प्रोडक्ट असतील त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला मेल थ्रू त्याचं इन्व्हिटेशन दिलं जातं. सो ह्या बिझनेसला काय म्हणलं जातं? मेल ऑर्डर बिझनेस. ह्याच्यामध्ये मिडल मॅनला अवॉइड करण्यासाठी हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि कस्टमरचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्यासाठी. नेक्स्ट, द मॅन्युफॅक्चरर अप्रोचेस द वुड बी कस्टमर बाय सेंडिंग इट्स अ कॅटलॉग प्राइस लिस्ट अँड सर्क्युलर बाय अ पोस्ट. मग जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते स्वतःच्या प्रोडक्टचे ऍडव्हर्टाइजमेंट कसे करतील? एकतर ते स्वतःचे प्रोडक्ट आहेत त्याचं कॅटलॉग किंवा त्याची प्राइस लिस्ट पोस्टाने पाठवतील किंवा तुमच्या पर्सनल ईमेलला पाठवतील. समटाइम्स अँड ऍडव्हर्टाइजमेंट इज गिव्हिंग इन अ लिडिंग न्यूज पेपर अँड मॅगझिन. किंवा मग ते काय करतील, ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी न्यूज पेपर आणि मॅगझिनची हेल्प घेतील आणि त्यामध्ये स्वतःचे पाम्पलेट वगैरे ऍड करतील आणि कस्टमर पर्यंत स्वतःच्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन विथ प्राइस पोहोचवतील. द कस्टमर प्लेस ऑर्डर फॉर सप्लाय ऑफ गुड्स आफ्टर गोइंग थ्रू द ऍडव्हर्टाइजमेंट. सो आपण पण बघतो बऱ्याचदा आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघून प्रोडक्ट परचेस करतो. सो त्यामुळे इथं हेल्प काय होणार आहे, डायरेक्टली कस्टमरशी कॉन्टॅक्ट पण होणार आहे आणि ते काय करतील, ऑनलाईन पण बुक करतील किंवा नियर बाय स्टोअर मध्ये जाऊन ते प्रोडक्ट परचेस करतील. सो द कस्टमर प्लेस ऑर्डर फॉर द सप्लाय ऑफ गुड्स आफ्टर गोईंग थ्रू द ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट बघितल्यानंतर ना कस्टमर त्या प्रोडक्टची बुकिंग करतील. द गुड्स आर सेंड बाय पोस्ट इन केस द कस्टमर सेंड द प्राइस ऑफ गुड्स इन अडवान्स. जर समजा कस्टमरनी ऍडव्हान्स पेमेंट केलेली असेल, तर ऑनलाईन काय बुकिंग केलेलं असेल, तर ते गुड्स किंवा ते जे प्रोडक्ट आहे ते पोस्टाने सुद्धा त्यांच्या घरी पाठवलं जातं. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट कडून ते पोस्टाने त्यांना ते प्रोडक्ट त्यांना घरी होम डिलिव्हर केलं जातं. इफ प्राइस ऑफ द गुड्स इन ऍडव्हान्स दे आर पेड. जर ऍडव्हान्स मध्ये जर त्यांनी पेमेंट केली असेल तरच ही फॅसिलिटी त्यांना अवेलेबल करून दिली जाते. नेक्स्ट, जनरली द गुड्स आर सेंड थ्रू VPP. सो VPP मीन्स व्हॅल्यू पेएबल पोस्ट. मग हे जे अशा टाइपचे जे गुड्स आहेत ते व्हॅल्यू पेएबल पोस्ट थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. नेक्स्ट, अंडर इट द गुड्स आर डिलिव्हर्ड टू द ऍड्रेस ऑन द पेमेंट ऑफ द प्राइजेस टू द पोस्ट ऑफिस विच रिमिट्स इट टू द सेंडर ऑफ अ गुड्स. मग हे जे आहेत गुड्स ते कुणापर्यंत पोहोचणार आहेत? कस्टमर पर्यंत. त्या कस्टमरनी जो ऍड्रेस मेन्शन केलाय इन्फॉर्मेशन मध्ये त्या पर्टिक्युलर ऍड्रेस वरतीच ते काय केलं जाईल, हे सगळे गुड्स आहेत ते नेऊन डिलिव्हर केले जातील थ्रू VPP व्हॅल्यू पेएबल पोस्ट किंवा पोस्टनी हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील. सो मेल ऑर्डर बिझनेसचे इंट्रोडक्टरी पार्ट समजलाय? यस मॅम. Yes, ma'am. Only few people are responding. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Next lecture मध्ये आपण परत एकदा हा पार्ट रिपीट करूया आणि मेल ऑर्डर बिझनेस हा बीट कम्प्लीट करूया. त्याच्यामध्ये टाइप्स आहेत, ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. सो आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं? मल्टिपल शॉप और चेन स्टोर एंड त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस. ओके, मल्टिपल शॉप. सो मल्टिपल शॉप आणि डिपार्टमेंटल स्टोर मधला डिफरन्स काय आहे? रिटेल शॉप मध्ये डिफरंट रिटेलर्स असतील वर्क करण्यासाठी प्रत्येक प्रोडक्ट साठी. गुड. मल्टिपल ऑर्डर्स मध्ये फक्त वन मेन हेड ऑफिस असतो आणि तोच ते ब्रँचेस चालवतो, त्याच्या अंडर सगळ्या ब्रँचेस चालतो. ओके, गुड. बाकीच्यांना समजलंय का? यस मॅम. यस मॅम. ओके, नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत? मल्टिपल शॉप मध्ये स्टॉक हा बल्क प्रमाणात परचेस केल्यामुळे रिड्यूस कॉस्ट होते. करेक्ट. नेक्स्ट, फिक्स प्राइस अँड स्टँडर्ड.
ओके करेक्ट फिक्स प्राइस आहेत स्टँडर्ड क्वालिटीचे प्रोडक्ट इथे अवेलेबल असतील ऑल ओवर ब्रांचेस मध्ये अनदर uniformity of window display and shop decoration in all branches okay ते काय करतात त्यांचे जे ब्रांचेस आहेत ते ऑल ओवर इंडिया मध्ये सेवन डेकोरेशन करतात त्यांचा स्वतःचा ट्रेडमार्क लोगो जो असेल तो डिस्प्ले करतात जेणेकरून कस्टमरला इझी आयडेंटिफिकेशन होईल ओके करेक्ट नेक्स्ट डायरेक्ट बिटवीन प्रोड्यूसर अँड कस्टमर सो मिडलमॅन प्रॉफिट आर एलिमिनेटेड ओके नेक्स्ट अनदर एडवांटेज डिफरंट एरियाज मध्ये ब्रांचेस लोकेटेड असतात डिफरंट एरिया मध्ये किंवा सिटी मध्ये त्यांचे ब्रांचेस अवेलेबल असतात त्यामुळे कस्टमरला पण फॅसिलिटी इझिली अवेलेबल होतात प्लस काय होणार आहे जे पण कोण मॅन्युफॅक्चरर असतील किंवा रिटेलर असतील त्यांचा सेल पण इन्क्रीज होणार आहे अनदर वन द स्टोरेज ऑफ सप्लाय वन ब्रँच कॅन इझिली सप्लाय टू अनदर ब्रँच टू कस्टमर्स ओके करेक्ट जर समजा त्यांनी जेवढे ब्रांचेस काढलेले आहेत त्यापैकी एका ब्रांचला जर स्टॉक कमी असेल तर ते काय करू शकतात नेक्स्ट ब्रांच कडून ते स्टॉक अवेलेबल करून घेऊ शकतात म्हणजे इझिली गुड्स कॅन बी ट्रान्सफर वन ब्रांच टू अनदर ब्रांच डिसएडवांटेजेस काय काय आहेत मल्टिपल शॉप डिलीन लिमिटेड प्रोडक्ट सांगा फास्ट पहिलं काय होतं मल्टिपल शॉप डील्स इन लिमिटेड रेंज ऑफ प्रोडक्ट ओके करेक्ट मल्टिपल डू नॉट हैव वाइड चॉइस ओके जे कस्टमर आहे त्यांना वाइड चॉइस मिळत नाही कारण ते लिमिटेड लाइन प्रोडक्ट मध्येच वर्क करतात म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांनी जर 5-6 प्रोडक्ट जर त्यांचे स्वतःचे बनवले असतील तेवढेच प्रोडक्ट फक्त तिथे डिस्प्ले होतील नेक्स्ट डिसएडवांटेज स्टाफ हेड ऑफिस ऑफ मल्टिपल शॉप इज जनरली लोकेटेड एट अ फार अवे ते जे हेड ऑफिस आहे त्यांचं ओके करेक्ट ते जे हेड ऑफिस आहे ते सिटी पासून अवे असणार आहे त्यामुळे कस्टमरला पण एखादी काही कंप्लेंट असेल किंवा इन्फॉर्मेशन त्या हेड ऑफिसला सांगायची असेल तर डिफिकल्टी होती कारण ते हेड ऑफिसच लांब असतं किंवा हेड ऑफिस लांब असल्यामुळे जे पण त्यांनी सुपरविजन करणार आहेत ऑल इट्स ब्रांचेसला ते पण कुठेतरी इफेक्टिव्हनेस त्यातला थोडा कमी होतो म्हणजे तिथे डिफिकल्टी त्यांना जाणवायला लागते नेक्स्ट अनदर वन सांगा द स्टाफ ऍट मल्टिपल शॉप हॅज लिटल freedom to make it own discount sometimes advisory filter sales the प्रत्येक ब्रांचेस मध्ये जो स्टाफ अपॉइंट केलेला आहे त्याला थोडीफार फ्रीडम दिलेली असती समटाइम्स त्या फ्रीडमचा आपल्याला ऍडव्हर्सली इफेक्ट होताना दिसायला लागतो त्या सेल वरती सो हे काय आहेत डिसएडवांटेजेस ऑफ मल्टिपल शॉप और चेन स्टोर सो वी स्टॉप हियर एनीवन हैव एनी डाउट अबाउट द today's beat no ma'am okay we stop here thank you for your patience